भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित सिंधुरत्न जॉब फेअरचं आयोजन सावंतवाडीत करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या घटकातील लोक जे आहेत या ठिकाणी जॉबच्या अपेक्षेनं आलेत. आपल्या सोबतीनं दिव्यांग संघटना जी आहे त्या संघटनेचे सदस्य आहेत, त्यांची देखील काही मंडळी या ठिकाणी जॉबच्या शोधार्थ आलेली होती. सर काय सांगाल, कुठून नेमके आपण आलात, आपली संघटना नेमकी काय आणि या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं, एकूणच आयोजन तुम्हाला कसं वाटतं? आमची संघटना ही सिंधुदुर्ग मर्यादित आहे, दिव्यांगांची 7-8 संघटना आहे, त्यांची समन्वय समिती आहे. आणि आम्हाला व्हॉट्सअप माध्यम किंवा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून कळलं आहे की इथं रोजगार मेळावा विशाल परब यांच्या मित्रमंडळ आणि भाजपाच्या संयुक्त विद्यमाने घेतो आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व आमच्या बांधवांना ही माहिती त्यांच्यापर्यंत कळवली. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे इथे 150 दिव्यांगांनी नोंदणी केलीत आणि सर्वांना जॉब कार्ड इथं त्यांना भेटलेलं आहे, वितरित करण्यात आले. त्यांचं मी या मित्रमंडळाचं आणि भाजप यांचं मी आभार मानतो. आणि निश्चितच आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली जिल्ह्यात प्रत्येक घराघरात. काही ठिकाणी त्यांना सांगितलं की वर्क फ्रॉम होमसुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देता येईल, किंवा काही जे जो त्यांचा स्किल आहे त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही काम उपलब्ध करून देऊ हे त्या स्टॉलमध्ये आम्हाला सांगितलं आहे. इथं आमच्यासाठी एक दिव्यांगासाठी स्पेशल काउंटर ठेवलं आणि त्या स्पेशल काउंटरवर आम्हाला सगळी माहिती त्यांच्यानी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. या बात आहे, खरंतर आपलं देखील तितकं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण की आपण एवढ्या लांब स्वतःच्या पायावरती हिमतीवरती उभं राहण्यासाठी पुढाकार घेतला आणि विशाल परब यांच्याकडनं आयोजन करण्यात आलेलं, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्याकडनं आयोजन करण्यात आलेल्या या जॉब फेअरमध्ये आलात. पुन्हा एकदा धन्यवाद. साईनाथ गावकर, कोकणशाही, सावंतवाडी.